हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. सो आज मी घेऊन आली आहे एक व्हिडिओ ज्याच्यामध्ये मी तुम्हाला शेअर करणार आहे संडे मॉर्निंग स्किन पॅम्परिंग. बिकॉज संडेला आपल्याकडे थोडासा जास्त वेळ असतो, सो आपण आपल्या त्वचेला, आपल्या स्किनची काळजी घेण्यासाठी चांगला वेळ आपण देऊ शकतो. सो काही स्टेप्स मध्ये मी एक घरगुती म्हणता येईल असं स्किन केअर फॉलो करते. सो हे स्किन केअर म्हटलं चला आज तुमच्यासोबत सुद्धा शेअर करूया. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडेल. सो सगळ्यात पहिलं महत्वाचं आहे ते केस बांधून घेणं, म्हणजे आपल्या पूर्ण या प्रोसिजर मध्ये ते मध्ये मध्ये नाही आले पाहिजेत. सो स्किन आपण सकाळी मी उठलेली आहे ऑब्विसली, सो आता मी घेत आहे एक छानसं एक क्लिन्झर. सो हे आहे सिम्पलचं फेस वॉश, खूप जेंटल आहे, नॉर्मल आहे आणि सो फ्री आहे. सो जर तुमची खूप सेन्सिटिव्ह स्किन असेल तर तुमच्यासाठी हे बेस्ट असेल. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही हिमालयाचं सुद्धा यूज करू शकता. एक छान सर्क्युलर मोशनमध्ये आपला चेहरा चांगला क्लीन करून घ्यायचा आहे, कारण रात्रभर जर तुम्ही रात्री नाईट स्किन केअर करत असाल तर त्याचं जर काही अंश राहिला असेल तर तो पूर्णपणे क्लीन होणं जास्त गरजेचं आहे. त्यानंतर एक छान टॉवेलने तुम्ही तुमचा जो फेस आहे तो पुसून घ्यायचा आहे, छान कोरडा करून घ्यायचा आहे. आणि यानंतरची जी माझी स्टेप आहे ती आहे फेस मास्क. सो मी संडेला कुठला तरी एक फेस मास्क वापरते. तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे मास्क घरात सुद्धा बनवू शकता. जसं की आता सध्या खूप जास्त उन्हाळा आहे, तर उन्हाळ्यासाठी तुम्ही बेसन, हळद आणि दही मिक्स करून टॅनिंगसाठी यूज करू शकता, किंवा कॉफी मध आणि लिंबू एकत्र करून ते सुद्धा तुम्ही एक छान ग्लोईंग स्किनसाठी तुम्ही हे दोन्ही पॅक रेडी करू शकता. मी इथे रेडी टू मिक्स जो आपला पॅक येतो हिमालयाचा नीम फेस पॅक आहे तो मी यूज करते, कारण माझ्याकडे थोडासा कमी वेळ आहे आणि इतका फेस मास्क बनवण्याचा टाइम नाहीये. सो पूर्ण स्किनवरती लावून 10 मिनिटांनी मी माझा जो चेहरा आहे तो स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि परत एकदा तो टॉवेलने कोरडा केला आहे. तर ह्यानंतरची जी स्टेप आहे ही तुम्हाला हवी तर तुम्ही फॉलो करू शकता किंवा तुम्ही स्किप सुद्धा करू शकता. मी प्रत्येक रविवारी थोडंसं फेस शेविंग करते. सो आयब्रोजला थोडंसं क्लीन करून घेते किंवा अप्पर लिप्स क्लीन करून घेते आणि फोरहेड सुद्धा मी क्लीन करून घेते. सो त्याच्यासाठी मी अलोवेरा जेल यूज करते त्याचा बेस म्हणून, कारण कधी कधी ना आपण जेव्हा रेझर फिरवतो तेव्हा कटिंगचे चान्सेस जास्त असतात, त्यासाठी इथे मी आरसा घेते कॉम्पॅक्ट पावडरचा. आणि हे कार्मसीचं रेझर आहे, फेस रेझर आहे, ते मी यूज करते, बेस्ट आहे, अमेझॉनवरती तुम्हाला आरामात मिळून जातं. आणि तुम्ही इथे बघताय मी हलक्या हलक्या हाताने जे माझे हेअर्स आहेत ते क्लीन करून घेते. सो याने काय होतं ना, तुमची डेड स्किन सुद्धा निघून जाते आणि तुम्ही ना तुमच्या पूर्ण आठवडाभर एक छान आणि प्रेझेंटेबल सुद्धा वाटता. थोडंसं आयब्रोला तुम्ही शेपिंग सुद्धा करू शकता, आणि जर बिगनर असाल तर लगेच आयब्रोकडे वळू नका, थोडं हळूहळू करा, थोडे थोडे केस काढण्याचा प्रयत्न करा, कारण डिरेक्टली गेला आणि जर आयब्रोचा शेप चुकला तर परत तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि चिनचे हेअर सुद्धा मी क्लीन करून घेते. सो ह्या स्टेपमुळे ना तुमचा चेहरा असा थोडा ग्लो करतो आणि तुमची डेड स्किन सुद्धा निघून जाते आणि तुमचा जो चेहरा आहे तो असं छान तुकतुकीत दिसायला सुरुवात होते. आणि एक गोष्ट, जर तुमच्या स्किनवरती ऍक्टिव्ह पिंपल असेल तर त्याच्यावरती तुम्ही रेझर यूज करू नका. नेक्स्ट मी घेत आहे आयसिंग. हा रोल ऑन मी घेतलेला आहे अमेझॉनवरनं. खूप इझी स्टेप होते ह्याच्यामुळे, जास्त मेसी नाही होत गोष्टी. आणि छान मी मस्त माझा पूर्ण जो फेस आहे तो आयसिंग करून घेत आहे. ह्या उन्हाळ्यामध्ये ना असं थंड थंड बर्फ लावल्यावरती इतकं छान वाटतं ना, सिरियसली. ही जी स्टेप आहे, जर तुमची स्किन जास्त रिॲक्ट करत नसेल तर तुम्ही रोज सुद्धा फॉलो करू शकता किंवा एक दिवस आड करून सुद्धा तुम्ही तुमच्या फेसला आयसिंग करा, त्यामुळे सुद्धा तुमच्या स्किनला एक छान ग्लो येतो. नेक्स्ट मी माझा जो चेहरा आहे तो पूर्णपणे पुसून घेणार आहे, क्लीन करून घेणार आहे. आणि लास्टची जी माझी स्टेप आहे ती आहे मॉइश्चरायझर. सो तुमच्याकडे तुम्हाला सूट होणारं कुठलंही मॉइश्चरायझर तुम्ही लावू शकता, पण मी इथे अलोवेरा जेलचा एक छान लेअर घेत आहे माझ्या हातावरती आणि तो मी माझ्या पूर्ण चेहऱ्याला लावू. जर तुमची स्किन ड्राय असेल तर तुम्ही कुठलंही थिक मॉइश्चरायझर जेलच्या ऐवजी लावू शकता. अलोवेरा जेलने तुमची स्किन खूप सूद होते आणि काम होते. सो तुम्ही बघताय मी छान लेअर अप्लाय करून मसाज करून घेते आणि
आणि पूर्ण जे जेल आहे ते ऍब्झॉर्ब व्हायला देते माझ्या स्किनवरती. सो ही होती माझी फायनल स्टेप. अशा प्रकारे मी करते माझा जो संडेचा एक छोटस स्किन केअर रुटीन आहे, एक स्पेशल स्किन केअर रुटीन. आणि जर तुम्ही टीनेजर असाल तर तुमच्यासाठी हे स्किन केअर परफेक्ट आहे, कारण याच्यात आपण कुठल्याही प्रकारचा केमिकलचा युज केलेला नाहीये. आय होप तुम्हाला माझ्या हे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.